डोंट सेव्ह व्हॉट इज लेफ्ट आफ्टर स्पेंडिंग स्पेंड व्हॉट इज लेफ्ट आफ्टर सेव्हिंग अदरवाइज कधी कधी लोक लाईफ लाँग सेव्ह करतात आणि रिटायरमेंट नंतर सहा महिने सर्व्हाइव्ह करू शकतात त्या पैसे स्टार्ट दी सेव्हिंग हॅबिट एज अर्ली ॲज पॉसिबल आता माझा प्रश्न याच्यानंतरचा येतो म्हणजे इंडिव्हिज्युअल्स आणि सगळ्यांनाच पण कडे येतोय आता दुसऱ्या भागात तो असा भागा। की आता ही फायनान्शियल लिटरसी हे फायनान्शियलचं स्किल शिकायचं कसं व्हॉट आर द बेसिक्स हां असं दोन तीन गोष्टी आहेत डिपेंडिंग ऑन तुम्ही कोण आहात तुम्ही मोठी कंपनी आहात तुमचं स्टेकही जास्त आहे फॉर्च्युनेटली हे सगळ्यांना कळतं कसं कळतं हार्डवेरी तुम्ही ब्लंडर्स केलेले आहेत तुम्ही नुकसान झालेलं आहे तुम्हाला ah. आता कळलं तर आमचे जे क्लायंट आहेत ते मोस्ट ऑफ देम आर प्री सोल्ड आणि त्याचं डोकं दुखतं म्हणून ते शोधायला आले कुठली गोळी घ्यायची डोक्यात दुखत म्हणजे वी डोंट हॅव टू सेल द प्रॉडक्ट दॅट पण दिस क्वेश्चन ऑफ युअर इज व्हेरी इम्पॉर्टंट जसं जसं खाली गेलं छोटे छोटे बिझनेस कदाचित त्यांना कळत नाही आणि कळलं तरी दे काँट इमॅजिन स्पेंडिंग मनी अँड अक्वायरिंग दिस नॉलेज तर अलॉंग द वे आम्हालाही वाटलं की त्यांच्याकडेही एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि आम्ही मीन इफ यू पे मी मनी आय टीच यू दॅट्स ओके दॅट इज माय बिझनेस बट व्हॉट अबाउट द पर्सन हू काँट पे तर एकदा असं एक गिल्ट कॉम्प्लेक्स झालं होतं की वी शूड डू समथिंग फॉर देम मग ते थिंकिंग थोडी वाढत गेली की इफ यू स्टार्ट डुईंग फॉर एव्हरी टेन पेड प्रोग्रॅम वन फ्री प्रोग्रॅम किती लोकांना इम्पॅक्ट करणार So, as the thinking became more ambitious, it culminated in a project of ours called Financial Literacy for All, but, which is an attempt to train a billion Indians free but, of cost. Okay. So, what will comes It's a volunteer driven activity. We hmm. a million volunteers mobilized in the country. Madhe. Hmm. Who will in turn teach a billion Indians? So okay. a lot of work is happening in that front. So to answer your question, how to get literacy, two ways. Paid <laughs> and hmm. but only thing is, just as a khali la, need sorry, right. so pias. It's too complicated. But but without doubt, everybody should take steps to acquire, hmm. learn, because the price paid for financial illiteracy is too huge. Both for the individual as well as for the nation. Hmm. Now, national interest. Ma सो right. more more so, या कोर्सला तर शुभेच्छा आहेतच पण आज जे काही हजार लोक आपला हा इंटरव्यू बघत असतील त्याच्यामध्ये बहुतांशी एम्प्लॉईज आहेत आय टी कंपनीजमध्ये काम करणारे आहेत स्टार्टअप ओनर आहेत से फाय टू फोर्टी मधली लोक आहेत ज्यांच्याकडे आता सरप्लस इन्कम यायला सुरुवात झाली तर व्हॉट बेसिक्स यू विल टेल की दे शुड लर्न ऑर दे शूड डू की ह्या स्टेप्स आहेत ह्या तर करायलाच हव्या ओके यंगस्टरला तर पहिला ॲडवाईस हाच आहे की स्टार्ट दी सेविंग हॅबिट ॲज अर्ली ॲज पॉसिबल हे वेट करू नका की इन्कम वाढेल थोडी खर्च सगळे कम्प्लीट होतील देन आय विल स्टार्ट खर्चे कधी hmm. मीट होत नाहीत hmm. इन्कम वाढली तर खर्चाची एक्सपेक्टेशन अजून वाढते सो hmm. no. so, एक फेमस सेंग आहे खूप लोक सांगतात डोंट सेव्ह व्हॉट इज लेफ्ट आफ्टर स्पेंडिंग स्पेंड व्हॉट इज लेफ्ट आफ्टर सेव्हिंग वन्स यू वन हंड्रेड रुपीज आधी ठेवा हे बाजूला मी अर्नच केले नाही इमॅजिन करा सर नंबर वन स्टार्ट द सेविंग हॅबिट अर्ली डझन्ट मॅटर किती छोटा और किती मोठा अमाऊंट आहे नंबर टू लर्न वेअर टू इन्वेस्ट लर्न द व्हेरियस ऑप्शन जसं तुम्ही स्टॉक मार्केट ची डिस्कस केलं ते त्यामध्ये रिटर्न्स खूप येऊ शकतात पण रिस्क पण तेवढंच आहे बुडू पण शकतं पैसे सो वन ॲज टू अंडरस्टँड युअर टेम्परमेंट योअर सिच्युएशन युअर रिस्क टेकिंग कॅपॅसिटी आणि सगळ्यात कमी रिस्की आणि रिटर्न दोघे म्हणजे बँक फिक्स्ड डिपॉझिट सो बँक फिक्स्ड डिपॉझिट इज समथिंग विच इज नॉट इनफ खूप वेळी तो इन्फ्लेशनसुद्धा कवर करत नाही म्हणजे तुम्ही आयुष्यभर सेव्ह करा आहात ॲट दी एंड ऑफ इट यू विल फाईंड तुमची बाईंग पॉवर उलटा कमी झाली सो प्राइसेस हॅव गोन अप फास्टर सो दॅट्स दॅट डिफीट दी होल पर्पज इन बिटवीन येतो गोल्ड मला गोल्ड इन्व्हेस्टमेंट आवडत नाही पण गोल्ड इन्व्हेस्टमेंट इज ओनली गुड वेन एव्हरीथिंग इज फॉलिंग कारण गोल्ड स्टडी असतं अच्छा गोल्ड विल नॉर्मली कीप पेस विथ इन्फ्लेशन गोल्ड म्हणजे ज्युलरी नाही हो सॉफ्ट फॉर्म किंवा बार्स टाईप और बेस्ट इज डीमॅट फॉर्ममध्ये आणि इन बिटवीन खूप ऑप्शन्स आहेत सो एव्हरीबडी शुड लर्न वेअर वन कॅन इन्व्हेस्ट आय थिंक एक कॉन्सेप्ट सगळ्यांना कळायला पाहिजे इज द इज द पॉवर ऑफ कंपाऊंडिंग पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणजे ॲज टाईम फ्रेम बिकम लॉंगर द रिटर्न्स बिकम मॅग्निफाईड सॅट अडवांटेज यू विल गेट इफ यू स्टार्ट अर्ली अँड समडी हू स्टार्ट इन्व्हेस्टिंग इन द ट्वेंटीज रिटायरमेंट होणार मध्ये तुमच्याकडे चाळीस वर्षाचा टाइम फ्रेम आहे hmm. तर ते पॉवर ऑफ कंपाऊंडिंग वर्क्स इन युअर फेवर सो वन पीस ऑफ अडवाईस स्टार्ट अर्ली डझन्ट मॅटर हाऊ लिटल और हाऊ मच स्टडी दी ऑप्शन अवेलेबल दिस इंटरव्ह्यू इज ऑबियसली नॉट द टाइम टू गो इन टू डिटेल्स ऑफ दॅट इट्स इच इच एरिया विल टेक दॅट मच टाईम एक खूप चांगला अकाउंट आहे पी पी एफ म्हणून आय थिंक एव्हरीबडी शुड इन्व्हेस्ट इन दॅट सेफ आहे टॅक्स फ्री असतं स्टडी इट फुर्सलमध्ये कधीतरी आणि रिस्क घ्यायला तयार असेल थोडी स्टडी करून स्टॉक मार्केटमध्ये जा आजकाल रिअल एस्टेट थोडा डाऊन आहे पण रिअल एस्टेट ऑल्सो लिटल इन्व्हेस्टमेंट शुड बी जाईल तर आपला इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ थोडा बॅलन्स्ड असायला पाहिजे अच्छा इट शुड हॅव रिअल एस्टेट इन्वॉल्व जास्ती इन्व्हेस्टमेंट स्टॉक मार्केटमध्ये तुमच्याकडे पाच हजार रुपये असते तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता रिअल साठी जास्त लागतात तर थोडा कलेक्ट केल्यानंतर सो लिटल बिट ऑफ रिअल इस्टेट लिटल बिट ऑफ एव्हरीबडी विल टेल यू थोडा लिक्विड ठेवायला पाहिजे कारण असं पॅन्डेमिक वेंडेमिक काही एमर्जन्सी झाले तर रूल आहे की एक सहा महिने नोकरी गेली तरी सहा महिने यू शूड यू टू लास्ट तेवढं पैसे असे ठेवा की यू कॅन विड्रॉ इमिजिएटली एफ डीमध्ये ठेवा किंवा लिक्विड फंड्समध्ये ठेवा त्यानंतर लिटल बिट मे बी गोल्ड लिटल बिट स्टॉक मार्केट दिस इज अ गुड अँड पोर्टफोलिओ अजून एक क्रेज सध्या येते आत्ताच्या पिढीमध्ये ती म्हणजे अर्ली रिटायरमेंट सो आय एम आय सी फ्लडेड मेसेजेस ऑन क्लो कोरा की फोर्टीजला रिटायर व्हायचा आहे व्हॉट शुड बी माय वर्थ अँड ऑल दॅट तर अर्ली रिटायरमेंटकडे तुम्ही कसं बघता टू ऑप्शन्स मी सांगायचो होतो फोर्टीला रिटायर होणार बट फॉर्च्युनेटली एन्जॉय द वर्क सो मच दॅट आय विश वन नेवर रिटायर सो थिंकिंग चेंज होत असते बरोबर नंबर वन दिस स्टेटमेंट ऑल्सो कम फ्रॉम पीपल हू थिंक वर्किंग इज अ पेन Hmm. जेवढं लवकर बंद केलं तेवढं चांगलं विच इट सेल्फ इज नॉट गुड दॅट मी तुम्ही रॉंग प्रोफेशन चूज केलाय बट आय फील वेन पीपल से आय वॉन्ट टू रिटायर एट फॉर्टी व्हॉट दे मीन इज फॉर्टी नंतर पैशासाठी काम करावं लागायला नको hmm. म्हणजे ऍट फॉर्टीत तुम्ही एवढं कमवून घेतलं असेल की यानंतर तुम्ही काम केलं नाही तरी आपलं इन्कम शुड कंटिन्यू दॅट इज द करेक्ट इंटरप्रिटेशन ऑफ दॅट कारण त्यानंतर यू ओनली डू व्हॉट यू लाईक टू डू इफ व्हॉट यू लाईक टू डू कॅन ऑल्सो गेट यू मनी नो हा दॅट डज अ मीन आय विल नॉट अर्न इफ आय गेट दी ऑपॉर्च्युनिटी बट आय शुड नॉट हॅव टू वर्क इन ऑर्डर टू अन त्यासाठी सुद्धा तुम्ही काम सुरू केलं इन अर्ली ट्वेंटीज तुम्हाला फॉर्टीला रिटायर व्हायचं आहे दॅट मीन्स तुमची फायनान्शियल प्लॅनिंग एवढी चांगली पाहिजे एक तर तुम्हाला यू शुड हॅव अर्न सफिशियंट

पेक्षा जास्त मिळणार हॅव यू हर्ड ऑफ रूल ऑफ सेवन्टी टू नाही रूल ऑफ सेवन्टी टू तुम्हाला काय कळायचं असेल कधी काही डबल होणार समजा तुम्ही सहा टक्केने इन्व्हेस्ट केले पैसे हाऊ सून विल मनी डबल तर सेवन्टी टू डिवाइड बाय सिक्स बारा वर्षात रफली पैसे डबल होतील समजा नऊ नऊ टक्के रिटर्न आहे तो सेवन्टी टू डिव्हाइड बाय नाईन बर अबाउट एट इयर्स युअर मनी विल्डावर नाव इमॅजिन देर इज ए सिक्स पर्सेंट इन्फ्लेशन ॲव्हरेज म्हणजे आज जे शंभर रुपयेच आहे सहा वर्षा सेवंटी टू डिवायड सिक्स बारा वर्षानंतर तीच गोष्ट दोनशेला मिळेल राईट चोवीस वर्षानंतर फोर हंड्रेड राईट छत्तीस वर्षानंतर एट हंड्रेड Hmm. 48 years later, soda shed. Oh. Now imagine you are 20 and hmm. 40, 48, 60, they want to retired. Prices would have gone up at 6% inflation, 16 times. Hmm. So, unless at that time not only you are getting income, but you are getting income which is 16 times more than what you are getting now from your savings. त्या माणसाला hmm. चाळीलला रिटायर व्हायचं आहे ना त्यामधून इन्कम हॅज टू बी सिक्स्टीन टाइम ग्रेटर टू मीट करंट लाईफस्टाईल आय होप ॲज यू ग्रो ओल्डर तुमची लाईफस्टाईलसुद्धा वाढत जाईल ना बरोबर सो इफ यू डोंट प्लॅन की नॉट ओनली आय टू सेव्ह आय हॅव टू इन्व्हेस्ट नॉट ओन्ली आय टू इन्व्हेस्ट आय हव टू इन्व्हेस्ट इन अ वे दॅट इट बीट्स इन्फ्लेशन अदरवाईज कधी कधी लोक लाईफ लाँग सेव्ह करतात आणि रिटायरमेंट नंतर सहा महिने सर्व करू शकत नाही त्या पैसेवर फायनान्शियल प्लॅनिंग इज सो इम्पॉर्टंट राईट राईट एक्सलेंट म्हणजे हे आय ओपनिंग असेल कित्येकांना असं म्हणायला हरकत नाही सो आफ्टर फाय म्हणजे आपण पर्सनल फायनान्स बद्दलही बोललो आता बजेटही येते बाय द टाइम दिस एपिसोड एअर्स uh, कोट तुमच्याशी ऑफ द रेकॉर्ड बोलताना झालं की बजेट इज ऑल्सो बॅलन्सशीट आणि तुमच्या सगळ्यात फेमस प्रोबाबली पुस्तकाचं नाव हो, रोमॅन्सिंग विथ बॅलन्स शीट आहे तर हा बॅलन्सशीट इंडिव्हिज्युअल बॅलन्सशीट देशाची बॅलन्सशीट ह्या सगळ्या प्रकाराबद्दल ऐकायला आवड सी बजेट काय आहे बजेट इज ऑफकोर्स बजेट इज फ्युचरिस्टिक पण माय क्वेश्चन इज तो डेटा मी तुम्हाला गेल्या वर्षाचं दिलं तर कॅन आय सी इट्स अ बॅलन्सशीट अँड द आन्सर इज येस अँड नो ओके बजेट काय असतं दोन साईड्स बजेटचे एक साईड असतं रिसीट्स दुसऱ्या साईडला असतात स्पेंडिंग गव्हर्मेंट जेव्हा बजेट बनवते ते प्लॅन करते पुढच्या वर्षी पैसे कुठून येतील आणि कुठे आपण खर्च करायचा ॲज बर प्लॅन्स सो वॉट डू आय मीन वेन आय से येस अँड नो वेदर इट्स अ बॅलन्स शीट अ नॉट आन्सर इज आपण बिझनेसमध्ये दोन स्टेटमेंट बनवतो एकाला सांगतं प्रॉफिट लॉस अकाउंट दुसऱ्याचं नाव आहे हो बॅलन्स शीट जेव्हा आपण आपण पैसे त्याला दाखवतो प्रॉफिट लॉसच्या इन्कम साइडला आणि जेव्हा आपण बॉरो करतो त्याला आपण दाखवतो शीट मध्ये लायबिलिटी साइडला बजेटमध्ये दोघे गवर्नमेंट अर्निंग अँड बॉरोइंग दोघांना इन्कम मध्ये रिसीटमध्ये दाखवतात सो बजेट रिसीट साइड इन्क्लुड्स What the government earns द गव्हर्मेंट it अँड वॉट इट बॉरो तसंच बिझनेसमध्ये जेव्हा तुम्ही स्पेंड करता बिजनेस चालवायला त्याला आपण दाखतो दाखवतो प्रॉफिट लॉसच्या एक्सपेन्सिव्ह साईडला And when you spend money to buy infrastructure, machines, हे ते shown आर as assets ॲज the इन द बॅलन्सशीट बजेटमध्ये जे 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 बिझनेस रनिंगला खर्च करतात त्याला सांगतात रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आणि जे मशीन वगैरे घेतात त्याला सांगतात कॅपिटल एक्सपेन्सेस बजेटच्या एक्सपेंडिचर साईडला रेव्हेन्यू आणि कॅपिटल बोथ अपियर म्हणजे बजेट इज लाईक अ प्रॉफिट लॉस अँड शीट रोल्ड इन वन आता यॉर्स अँड माईन आपण बजेट केलं आणि गवर्मेंटनी बजेट केलं त्यामध्ये फरक काय सपोज आपण आपलं बजेट बनवलं आपण कुठला साईड बनवणार आधी रिसीट्स ऑर एक्सपेंडिचर्स hmm. आपण रिसीट प्लॅन करणार ना किती पैसे मिळणार आहेत त्या हिशोबाने प्लॅन करणार कुठे खर्च करायचे जरुरी आयटममध्ये किती जाणार लक्झरी आयटममध्ये काय घेऊ शकतात गवमेंट उलटा चालते ते आधी डिसाईड करतात खर्च कुठे करायचे विच इज फाईन दे लुक ॲट द नेशन रिक्वायरमेंट काय काय पाहिजे आणि नंतर थॉट देतात येणार कुठून पाहिजे Hmm. आणि जर रिसीट्स आर गोइंग टू बी आफ्टर थॉट देन तुम्हाला तीन सिच्युएशन व्हिज्युअलाइज करायला येतील जर गवर्नमेंटने डिसाईड केलं मला शंभर रुपये स्पेंड करायचे कधी कधी मला वाटलं एक वाटत दुसरा ग्रुप काम करतो खर्चावर दुसरा ग्रुप काम करतो <laughs> रिसीट्सवर आणि दोन दोघे दो ग्रुप एकमेकांशी बोलत नाहीत तो आपला आपलं काम करतात तर यांनी सांगितलं मला शंभर रुपये खर्च करायचे हा माणूस जेव्हा प्लॅन करतो रिसीट्स कदाचित तो शंभर रुपये कलेक्ट करणार कदाचित एकशे वीस करणार hmm. कदाचित ऐंशी करणार जर रिसीट्स हंड्रेड असतील आणि खर्च हंड्रेड असेल तर त्याला म्हणतात बॅलन्स्ड बजेट जर रिसीट्स एक्सपेक्टेड रिसीट्स आर हंड्रेड अँड ट्वेंटी मोर दॅन हंड्रेड अँड स्पेंडिंग इज हंड्रेड त्याला म्हणतात सरप्लस बजेट आणि जर खर्च शंभर करायचा आणि रिसीट्स एट्टी असतील त्याला सांगतो आपण डेफिसिट बजेट mm. तुमच्या मेमरीमध्ये कधी सरप्लस बजेट बघितलंय नाही कधी बॅलन्स बजेट बघितलंय mm. नाही डेफिसिट mm. वर्ष दिसायला मिळत हा मेन डिफरन्स आहे बिटवीन आपलं युअर्स अँड माय बजेट आणि गवर्नमेंट बजेट mm. काय डिफरन्स आहे यू एन आय कॅनॉट स्पेंड मोर देन व्हॉट वी रिसीव्ह व्हॉट वी अर्न mm.

कॉल जातो नाशिकला तेवढे पैसे छापून घ्या ना वेन यू प्रिंट मनी टू स्पेंड त्याला सांगतात डेफिसिट फायनान्सिंग ओके सो व्हॉट इज डेफिसिट फायनान्सिंग डेफिसिट फायनान्सिंग ही टेंडन्सी आहे जिथे खर्च करायला तुम्ही पैसे छापतो म्हणजे ते रिअली छापत नाही पैसे क्रिएट पण होतात आपल्याला इमॅजिन करतो प्रिंटिंग प्रेस चालली गरज नाही बँकिंगमध्ये फक्त एंट्री होते ना पासबुकमध्ये डोंट हॅव टू पीपल रिअली इमॅजिन मनी बिंग प्रिंटेड नॉट नेसेसरी जर जर मार्केटमध्ये समजा वीस लाख करोड पैसे आहेत तर प्रिंटेड मनी विल बी अ स्मॉल पर्सेंटेज होता बाकीचे फक्त इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये असतात ना त्याचा आपण काय प्राइस पे करतो का डेफिसिट फिनॅन्सिंगचं पण हे टॉपिक खूप लॉंग होऊन जाईल तुमचं प्रश्न काय संपलं मला वाटतं नाही नाही प्रश्न असा होता की बजेट आणि बॅलन्स शीट पण जस्ट वॉच डेफिसिट आहे काय आहे किती आहे नाही यातला मेन मला इंटरेस्टिंग मुद्दा वाटला की रिसिट्स आणि खर्च ते गव्हर्नमेंटला आहे इच्छा की माझे खर्च मी जास्त करू शकतो आणि आपल्याला नाहीये बट मेजॉरिटी ऑफ फ्यू पीपल आर लाइक जे क्रेडिट कार्ड वापरतात दे फील की दे आर लाइक गव्हर्नमेंट आपण कुठून तरी हे करू तर इंडिव्हिज्युअल बॅलन्सशीट तयार करायला हवी प्रत्येकाला असं करायला पाहिजे करायला पाहिजे तुम्हाला ट्रॅक ठेवायला सोपं पडेल तुम्हाला कळेल कुठे काय चाललंय प्लॅनिंग जास्त चांगली होईल तुमची इट इज अ व्हेरी हेल्दी प्रॅक्टिस टू प्रिपेअर अ पर्सनल ओके पण हे शिकायची कशी बॅलन्सशीट कशी बनवायची ते खूप लोक असतील आमच्यासारखे बरोबर बरोबर सो वन हॅज टू लईट सो आपण इंडिव्हिज्युअल्स बद्दल बोललो कंपनीज बद्दल बोललो सरकारबद्दल बोललो सो कमिंग एट द एंड ऑफ इंटरव्ह्यू मी असं ऐकून आहे की तुमच्या सगळ्या कोर्सेसमध्ये सगळ्या लेक्चर्समध्ये यू टेल ऑसम स्टोरीज आणि रिअल स्टोरीज विच आर रिलेटेड टू फायनान्स कारण फायनान्स खूप कॉम्प्लिकेटेड विषय आहे तर आय वुड लाईक टू एंड दिस इंटरव्ह्यू विथ वन इंटरेस्टिंग स्टोरी खूप स्टोरीज आहेत काय मध्ये काही डायरेक्ट आमचे रिलेटेड आहेत काही बाहेरचे आहेत एक आमचे रिलेटेड स्टोरी सांगतो आय थिंक थोड्या वेळ आधी मी तुम्हाला सांगितलं मी काय ब्रोकर नाही आहे हे नाही आहे ते नाही आहे पण पर... एकदा आम्ही एक अटेम्प्ट केलं होतं लॉंग बॅक आय वॉज अ प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट दॅट्स वॉट आय वॉज डुईंग ऑल द बाईन आणि माझा एक मित्र होता तो सब ब्रोकर होता आणि एकदा असं डिस्कशनवर एक आयडिया आली की आम्ही एक पोर्टफोलिओ मॅनेजमेंट कंपनी स्टार्ट करू मेंबरशिप ते त्या 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 वेळेची फर्स्ट ऑफिट्स काइंड कंपनी होती नंतर खूप झाले सो हे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट कंपनीमध्ये ज्यांना भाग घ्यायचं होतं त्यांनी एक फी भरून मेंबरशिप घेत होते आणि देन वी विल टेल देम काय घ्यायचं काय विकायचं uh, तर माझा हे ब्रोकर मित्र an ही यूज टू डू अन अनालिसिस ऑफ दी मार्केट अँड आयडेंटिफाय करायचं हे हे स्टॉक घ्यायला पाहिजे प्राईस बघून हे ते आणि हे हे स्टॉक तुमच्याकडे असेल तर निघून जा तो न्यूज लेटर काढायचा काय घ्यायला पाहिजे hmm. तर तेव्हा hmm. एक कंपनी होती मजदा इंडस्ट्रीज बरं तुम्हाला माहित असेल की खूप आधी लिझिंग हॅट बिकम अ व्हेरी पॉप्युलर कॉन्सेप्ट त्याच्या आधी तुम्हाला मशीन पाहिजे तर विकत घ्यावी लागेल बट देझिंग कॉन्सेप्ट आली होती इनफॅक्ट दॅट टाइम दिस कंपनी वॉज कॉल्ड मजदा लिझिंग नंतर त्याचं नाव चेंज होऊन hmm. मजदा इंडस्ट्रीज झालं तर हा मित्र माझा न्यूज लेटरमध्ये सांगायचा की मजदा घ्यायला पाहिजे खूप वाढेल काहीतरी मला लक्षात नाही पंधरा सोळा रुपयेचं शेअर होतं तो म्हटलं शंभरपर्यंत जाईल तर आम्ही आमच्या क्लायंटलाही सांगितलं स्वतःही घेतलं पुढच्या न्यूज लेटरच्या वेळी परत त्याची रेकमेंडेशन मजदा घ्या मजदा वीस पंचवीस रुपये झालं असेल तो म्हटलं शंभरपर्यंत जाईल परत लोकांनी पण घेतलं आम्ही घेतलं नेक्स्ट न्यूज लेटर हा चाळीस पंचेचाळीस झालं अगेन मजदा घ्या शंभर झाले आणि त्यानंतर त्यावेळीचं एक स्टॉक मार्केट क्रॅश आला क्रॅशमध्ये काय होतं स्टॉक मार्केट क्रॅश झालं तर सगळे क्रॅश होतात वेदर दे डिझर्व टू क्रॅश ऑर नो बरोबर स्टॉक मार्केट बूममध्ये काय होतं सगळे शेअर वर जातात वेदर दे डिझर्व नॉट म्हणजे ते सेन्सिबल इन्व्हेस्टर काय करतो बूमच्या वेळी अलॉंग द वे काही कचरा जमा झाला असेल तर काढून टाकायचं आणि क्रॅशच्या वेळी काही चांगले चांगले शेअर स्वस्त मिळतात ते घ्यायला पाहिजे म्हणजे ऑलवेज समथिंग टू डू मार्केट पडली तर यू शुड बी हॅपी कधी खरेदी करणार नाही तर क्रॅश आल्यावर मजदा सुद्धा क्रॅश झाला आणि एक सहा रुपये व येऊन थांबला तर मलाही कळलं की हे लाईनमध्ये ठीक नाही आहे तर वी गॉट आउट ऑफ दॅट ॲक्टिव्हिटी पण मजदा आमच्याकडे होता तर ट्रॅक बरो बाकीचे पोर्टफोलिओ बरोबर ट्रॅक करायचं त्याला मला वाटतं एक दोन तीन वर्ष तो सहाचा साथ, साथ राहिला कारण काही मुवमेंट नाही मजदामध्ये सडली एक दिवस बघितलं तर मजदाचा शेअर सहापासून आठ झाला पुढच्या दिवशी नऊ दहा झालं पुढच्या वर्षी बारा झालं पंधरा झालं आणि सायमल्टेनियसली नेक्स्ट डे एक पत्र आलं फ्रॉम मजदा ते राईट्स शेअर्स ऑफर करत होते मग आपलं नॉर्मल तुम्ही आपले स्वतःची इंटेलिजन्स लावता की अच्छा अच्छा राईट्स इश्यू आहे म्हणजे दहा रुपयाचे शेअर ते ऑफर करतात एक्झिस्टिंग शेअर होल्डरला दहा रुपयेला कोण घेणार मार्केटमध्ये सहाला मिळतं तर कोणी घेणार नाही म्हणजे मॅनेजमेंट या स्टॉकला रिग करत असेल म्हणून वर गेलंय तर नॉर्मली नॉर्मल टेंडन्सी ते उल्लू बनवतात ते राईट्स ऑफरला फाडून फेकून टाकतात आणि मजदा त्यानंतर सुद्धा वाढत गेलं राईट्स इशू झालं आणि मजदा पासून वीस गेलं पंचवीस गेलं तीस गेलं चाळीस गेलं बेचाळीसच्या जवळ येऊन थोडं स्टेबिलाइज झालं मग थोडं पडलं दोन तीन रुपये आमची ते तुम्हाला सांगतो ना डोंट सेल वेन इट इज गोईंग अप पडायला सुरू झालं तर सेल आम्हाला वाटलं थोडं आता विकायला पाहिजे पण संपूर्ण नाही विकले रफली अर्धी होल्डिंग विकली परत वर जायला सुरू झालं परत पंचेचाळीस पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर मग थोडं फॉल आलं मग आम्हाला वाटलं की आत्ता सगळे वर्षाची इन्व्हेस्टमेंट कॉस्ट होल्डिंग कॉस्ट इंटरेस्ट सगळं रिकवर झालं लेट सेल अँड गेट आऊट विकल्यानंतर परत हा वर झाला सुरू झाला एट्टी नाईन्टी हंड्रेड वन फिफ्टी टू हंड्रेड थ्री हंड्रेड फोर हंड्रेड ते पंधराशे पंधराशेपर्यंत गेलं वट आय एम ट्राईंग टू टेल यू इज आपण प्राईस पे करतो वेन वी गो ऑन अझम्पन्स hmm. आमचं अझम्पन काय होतं ओ राईट्स इश्यू आलं हे कंपनी रिक करते आम्ही रिसर्च करायला फाइंड आउट करायला प्रयत्न केला नाही कशाला वाढते हर्षद मेहतानी घेतली होती ही कंपनी hmm. दोज डेज हर्षद मेहतानी हात लावला कुठं तर वर जायचं सो यू लुक बॅक माय इफ ना कधी कधी होऊन विसरून जायचं ही स्ट्रॅटेजी इथे चांगली असली असती hmm. <laughs> विसरले गेले कधी पंधराशे वर कडलं अरे आहे आपल्याकडे गुड प्रॉफिट थिंग स्टॉक खूप शिकायला मिळालं तुमच्याकडून किस्सांमधून गोष्टींमधून जो कोण आमचा व्यूअर असेल इंडिव्हिज्युअल असेल बिझनेसमॅन असेल त्याला काहीतरी नक्की मिळेल आय होप की प्रत्येक जण जास्त फायनान्शियली लिटरेट बनेल तुम्हाला खूप शुभेच्छा तुम्ही वेळ दिलात आणि तुमच्या त्या ड्रीमसाठी की बिलियन लोकांना फायनान्शियली रिटेड बनावं आज इथंच थांबूया धन थँक्यू खूप चांगलं वाटलं इथे थँक्यू सो मच